हिंगोली जिल्ह्यातील लासिना येथील प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला। हिंगोली जिल्ह्यातील लासिना गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 15 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम धडाकेबाज घेण्यात आला। या कार्यक्रमाचे नेतृत्व गावचे सरपंच सौ वनमाला प्रतापराव काळे आणि ग्रामसेवक श्रीखंडे तसेच मुख्याध्यापक सोवितकर, श्रीमती इंगळे, श्रीमती सोनावणे, उपसरपंच आनंद श्रीराम जाधव तसेच अंगणवाडी शिक्षिका मंदाबाई रमेश मिरडकर, आशा वर्कर उषा अनिल इंगोले यांनी केले। त्याचप्रमाणे यांची कोरोना काळामध्ये मोलाची कामगिरी असल्याचं दिसून येत आहे। ग्रामपंचायत सेवक रमेश नागुराव जाधव आणि संपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा करणारे तुकाराम ज्ञानबाराव जाधव तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन करणारे शिवसेना सर्कल प्रमुख शिवाजीराव नथुजी जाधव यांनी वृक्षारोपण कार्यक्रम हा सविस्तररित्या पार पाडला असून या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेनेचे प्रमुख म्हणून ओळखले जाणारे प्रतापराव लक्ष्मीकांत काळे यांनी केले। यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करून लासिना येथील ग्रामपंचायतचा कायापालट करून लासिना येथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। प्रतिनिधी परशुराम जाधव सह प्रभाकर पाटील, न्यूज टुडे 24, हिंगोली। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।